इकडचं विरोधी पक्ष वाटेल ते आरोप करत असतो आणि पातळी खालती नेता आहे. आम्ही त्याच्यावर बोलणार नाही, आम्ही आमचं काम करत राहू. निराशेजनक एवढं आलेलं आहे आणि त्याच्यावर बोलून आपला वेळ. भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात होणारे आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील चांगलाच निशाणा साधलाय. पाहूयात काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे. गेले 1.5-2 महिने आपण बघत असाल उत्तर प्रदेश निवडणुका होत आहेत, तिथे बेरोजगारीचा प्रश्न असेल, कोविडच्या हाताळणीचा प्रश्न असेल, तिथून लक्ष विचलित करायला इकडचे विरोधी पक्ष वाटेल ते आरोप करत असतो आणि पातळी खालती नेता आहे. आम्ही त्याच्यावर बोलणार नाही, आम्ही आमचं काम करत राहू आणि तसंच काम महाराष्ट्रात पुढे. मला वाटतं त्यांच्यावर बोलण्यासारखं राहिलं नाही. तुम्हालाच माहिती आहे निराशेजनक एवढं आलेलं आहे आणि त्यांच्यावर बोलून आपला वेळ वाढ.